राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चक्क न्यूज अँकर म्हणून न्यूज स्टुडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बातमी दिली आहे. हे ऐकून आपल्याला धक्का बसला असेल, पण हे अगदी खरं आहे. सुप्रिया सुळेंनी जळगाव दौऱ्यावर असताना शुक्रवारी येथील डॉक्टर अण्णासाहेब जी डी बेंडाडे महाविद्यालयात सेंटर फॉर मास मीडिया विभागाला भेट दिली आहे. यावेळी स्टुडिओची रचना समजून घेताना त्यांना न्यूज अँकर म्हणून बातमी देण्याचा मोह आवडता आला नाही. सुप्रिया सुळे यांनी मास मीडिया विभागाच्या व्हिडिओ स्टुडिओची संपूर्ण रचना समजून घेतली आहे. त्यांनी न्यूज अँकरचे काम कसे असते, न्यूज अँकर टेलिकाउंटरवर बातमी कशी वाचतो, बातमी वाचताना आवाजाचा लय कसा ठेवावा असे मुद्दे जाणून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी स्वतः अजित पवारांशी निगडीत शेतकरी कर्जमाफीची एक राजकीय बातमी वाचून दाखवली. राजकारणात सक्रिय असताना नेहमी पत्रकार आमच्या बातम्या देत असतात. व्हिडिओ स्टुडिओत न्यूज अँकर म्हणून बातमी देणं हा अनुभव माझ्यासाठी निश्चितच आनंददायी होता, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या आहे. नमस्कार. सकाळच्या बातम्या. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना सुरू झाली असून 3 महिन्यात कर्जमुक्ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत दिली. या चालू असताना माननीय उद्धवजी ठाकरे उपस्थित होते विधानसभेत. Hello guys, please like, comment and subscribe our channel.